हेलो स्टूडेंट्स, नमस्ते। मागील पाठामध्ये आपण सॉल्विंग पजल या घटकामध्ये सॉल्विंग पजल म्हणजे काय, ती कशी सोडवावी याविषयी अभ्यास केला, तसंच काही उदाहरणही पाहिली। तर आजच्या या पाठामध्ये आपण पजल्सची आणखी काही उदाहरणे अभ्यासूयात आणि त्याचा आणखी सराव करूयात। चला तर मग, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पजल। हा, यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक पजल दिलेला आहे आणि त्यामध्ये या चार ऑप्शन पैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। तर आपण या ठिकाणी दिलेली जे अल्फाबेट आहे ते आपण आधी वाचूया। टी यू आर टी एल एल ई पी ए एन टी ओ एस ई ए बी बी आय टी। आता ज्यावेळेस आपण या अल्फाबेट वाचतो त्याच वेळेस आपल्याला त्या प्राण्याचं किंवा ते शब्द आपण थोडा क्लिक होतो, साखू करायचे योग्य। तर पहिला पर्याय आहे के एल ओ टी यू आर टी एल के, या ठिकाणी कोणताही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही। मग आपण दुसरा पर्याय पाहूया टी यू आर टी एल एम, या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही। तर तिसरा पाहूया टी यू आर टी एल परत एल नाही। चला तर मग शेवटचा पर्याय असतो का पाहूया टी यू आर टी एल ई द दल कासव, त्यानंतर ई एल ई एच पी एच ए एन टी एलिफंट म्हणजे हत्ती। तर या ठिकाणी एच लेटर आलेला आहे, मग एच ओ पुढचं लेटर आहे आर, एच ओ आर एस ई हॉर्स घोडा। आणि या ठिकाणी आर जर आलं तर पाहिजे तयार होतो आर ए बी बी आय टी रॅबी ससा। तर मग या ठिकाणी चौथं जे ऑप्शन आहे ते करेक्ट त्या ठिकाणी बसलेलं आहे, या ठिकाणी आपण चौथा पर्याय निवडू शकतो। आता दुसरं एक पुढील उदाहरण अभ्यासूया कम्प्लीट द ग्रीड ऑफ फ्रुट्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स। तर या ठिकाणी आपल्याला हे जे वर्ड तयार करायचे आहेत ते म्हणजे फ्रुट्स आले पाहिजे। तर मग चला दिलेल्या अल्फाबेट वाचूयात ए एन जी आर ए एन ई आर ए पी ई एस ए पी पी ई पाहूयात। पहिला पर्याय एम एल ए ओ एम ए एन जी एल नो, कोणतेही फ्रुट नाहीये। दुसरा पर्याय एम ए एन जी ओ मँगो, आवडतं तर आपलं आंबा। आता ओ आर ए एन जी ई ऑरेंज पाहिजे हा, ज्या ठिकाणी जी अल्फाबेट आलेले आहे त्या ठिकाणी करेक्ट बसत। जी आर ए पी एस ग्रेप्स द्राक्षे, ए डबल पी लास्ट लेटर आहे एल ऍपल सफरचंद, म्हणजे दुसरं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी करेक्ट बसत। म्हणजे या पझल मध्ये आपण दुसरा पर्याय निवडू शकतो। तर अशा प्रकारे आपण सर्व पर्याय पडताळून पाहून बरोबर पर्यायापर्यंत पोहोचू शकतो आणि दिलेलं पझल हे योग्य पद्धतीने सोडू शकतो। तर आपण काही मुलींना बोलूयात पुढे आणि याचा अजून सराव करूयात। पूजा ऐश्वर्या चला तर पाहूया तुम्हाला सुटते का कोड। Select the correct letter of the alphabet in place of star from meaningful word. Star E M P L E O W E R C Julia C E M P L E Naimus G E M P L E Naimus T E M P L E Temple Temple Mandir T O W E R Tower Tower म्हणजे मनोरा। दुसरं सोडूया Complete the grey by choosing proper set of alphabet. पहिला सेट घेऊया लिहिला C R A N, दुसरा E grey E A G, तिसरा L E eagle eagle म्हणजे गरुड, तिसरा L I O N lion seahorse
W-L आउट गूगल पहला फ्रेम बसतोय चलिए धन्यवाद।